सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे, नेमक्या कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहात, काय तुमचे मुद्दे असतात? मुद्दे तर खूप मोठे आहेत, जवळपास 15 वर्षापासून ते मुद्दे अजून मुद्देच चालू आहे। म्हणजे मेडिकल हॉस्पिटल असू द्या किंवा डम्पिंगचा प्रश्न असू द्या किंवा जे अंबरनाथ ईस्टच्या समोर ते निसर्ग ग्रीन आहे त्याच्यापुढे जी MIDC आहे त्याच्यामुळे केमिकल झोनमुळे भरपूर पॉल्युशन होतं। परत आता जवळपास 15 वर्ष झालेत पण एक पण एज्युकेशन कॉलेज डिग्री कॉलेज इथे नाही आहे, इंजिनिअरिंग कॉलेज पण नाही आहे। दोन्ही आपले विद्यमान आमदार खासदार डॉक्टर आहेत पण एकही मोठं हॉस्पिटल नाही आहे। ओके, तर हे असे अनेक मुद्दे आहेत आणि जवळपास हा वॉर्ड रिझर्वेशन वॉर्ड आहे। मी लास्ट टाईम पण सांगितलं होतं, बाबासाहेबांनी खूप मेहनत केली, खूप फाईट केलेली आहे पुण्या पॅक्टमध्ये, आणि त्या पुण्या पॅक्टसाठी त्यांनी रिझर्वेशन वॉर्ड म्हणजे आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह असेल अंबरनाथचा तो रिप्रेझेंट केला पाहिजे असेंब्लीमध्ये की नक्की काय इश्यू आहे। कारण रिझर्वेशन का देतं दिलं जातं, कारण सोशल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट झालं पाहिजे। Article 330 आणि Article 332 बऱ्यापैकी बाबासाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे मांडले की रिझर्वेशन का दिलं पाहिजे। मग आपला रिप्रेझेंटेटिव्ह जो असेल एक चांगला शिकलेला असेल आणि इथून जे जेवढे बॅकवर्ड कम्युनिटी आहे त्याला रिप्रेझेंट केलं पाहिजे। पण 15 वर्षापासून इथे काही रिहॅबिलिटेशन झालं नाही, इथे जर मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे जवळपास 75% पॉप्युलेशन हा स्लम एरियामध्ये राहतो, आंबेडकर नगर बोला किंवा भेंडीपाडा बोला किंवा फुले नगर बोला, आणखी स्वामीनगर बाजूचंच जवळपास मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन जे SC ST कास्टला बिलॉंग करतात ते तिकडे राहतात। ते कुठं काय काय झालेलं आहे, काय रिहॅबिलिटेशन झालेलं आहे, न त्यांना घरं मिळाले नाही ते तिथंच आहे, काही झालेलं नाही 15 वर्षामध्ये। मला हेच वाटतं की मला जर लोकांनी हा मला सिरियसली म्हणजे विचार केला माझ्याबद्दल की सुमेध भावर हा एज्युकेटेड कॅन्डिडेट आहे, मी इंजिनियर आहे, मी लॉयर आहे, मला माहिती आहे की कम्युनिटीला कसं रिप्रेझेंट केलं जातं आणि असेंब्लीमध्ये काय बोललं पाहिजे। मला असं वाटतं की अंबरनाथचा विकास तरच होईल जर एक चांगला उमेदवार जाईल आणि रिप्रेझेंट करेल। 15 वर्ष काही झालेलं नाही, आपण काँग्रेसमधून इच्छुक होतात, जागा उभटायला गेलेली आहे तर आपण अपक्ष उमेदवार दाखवतो? हो, ॲक्च्युली ही जागा बेसिकली मेरिट वाईज काँग्रेसची होती पण आधी शिवसेनेचा उमेदवार होता म्हणून उभटांनी क्लेम केला, तर जे वरिष्ठांनी ही जागा सोडली मी नाराज होतो त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे मी अपक्ष लढतो। कारण दावेदारी दाखवली पाहिजे, काँग्रेसला समजलं पाहिजे की उमेदवार कसा असला पाहिजे। सर्वेमध्ये माझं नाव होतं पण तरी पण आपल्याला काँग्रेसने कन्सिडर केलं नाही। मला पक्षाविषयी काहीच बोलायचं नाही कारण पक्ष नेहमी मोठा असतो, पण मी अपक्ष म्हणून मी नक्कीच बऱ्यापैकी मी जिंकलो किंवा मी नाही जिंकलो पण नक्की पाडायची तर भूमिका करेल।